राहता शहरातील युवा नेते शाहरुख बागवान यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहता येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलामुलींना खाऊ तसेच शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. वाढदिवसासाठी लागणारा अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं खाऊ वाटप आणि शालेय साहित्य देण्यात आलं. याप्रसंगी राहता नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुनीता टाक, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, राजेंद्र गांगुर्डे, अंकुश भडांगे, संतोष शेळके, अक्षय वाघ, संतोष दराडे, प्रमोद बकरे, वाजिद शेख, शेखर जमदडे, संदीप मुळतडक, अनुप राऊत, गिरीश वाबळे तसेच मुख्याध्यापक खरात यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. मराठी शाळेमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम या प्रसंगी ठेवण्यात आला होता. तरी सर्व माझे मित्रवर्ग सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच मराठी शाळा व उर्दू शाळामधील शिक्षकवृंद व शिक्षिका या सर्वांचेही मनापासून आभार मानतो. एवढे दोन शब्द. प्रत्येक मुलाचा उपस्थित सर, प्रत्येक मुलाचा शाहरुखभाई बागवान या आपल्या दुकानावर स्वतःच्या पैशाने केक आणून शाल घालून त्याचा फेटा बांधून प्रत्येक मुलाचा कुठलाही भेदभाव न करता आपल्या दुकानासमोर सगळे युवक एकत्र घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक वाढदिवस तो साजरा करीत असतो. त्यामुळं सर्व मुलांची इच्छा होती याचा वाढदिवस काहीतरी आपण सामाजिक उपक्रम राबवून या ठिकाणी करायचा आहे. त्यांनी दोन तीन ठिकाणी सुद्धा चौकशी केली होती, मात्र काही जणांचं असं म्हणणं आलं आपल्या गावातील शाळा आहे, शाळेला एक थोडीशी मदत म्हणून. आणि त्याचप्रमाणे या शाळेमध्ये सर्वसामान्य माणसांचे मुलं या ठिकाणी शिकतात व शाळेचीही थोडी प्रसिद्धी होईल या दोन्ही तिन्ही हेतू ठेवून या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरे करत आहोत. वाढदिवस साजरा करत असताना शाहरुखभाईचे सर्व मित्रपरवांचं या ठिकाणी सर्वांचं अनमोल सहकार्य आहे. हवे हवेसे आणि लाडके मित्र शाहरुखभाई बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, सर्व मित्र परिवार व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाढदिवस कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत साजरा करावा हा उद्देश या सर्व ग्रुपच्या डोळ्यासमोर ठेवून या सर्व मित्र परिवाराने हा वाढदिवसाचं आयोजन या ठिकाणी केलं. थोड्याफार संस्कृतीला कुठंतरी चालना भेटली पाहिजे. आपला भविष्यातील युवक किंवा युवती यांच्यासमोर एक मार्गदर्शन किंवा एक आशेचं किरण या वाढदिवसानिमित्ताने भेटलं पाहिजे. या सर्वांचं उल्लेख म्हणून शाहरुखभाई बागवान व त्यांच्या मित्रपरिवाराने हा वाढदिवस या ठिकाणी करण्याचं आयोजन केलं.